सोलापूर जिल्ह्यातील उजनीचा डावा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकात पाणी घुसून मोठे नुकसान झाले असून विहिरींचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. काढणीला आलेल्या द्राक्षबागा देखील मोठ्या संकटात सापडल्यात. पाण्याच्या वेगाने अनेक विद्युत मोटारी देखील वाहून गेल्या. पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह असल्याने ऊस पिकातून मोठ्या प्रमाणात मातीही वाहून गेली. आधीच संकटात असलेला शेतकरी यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आला असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होऊ लागली होती. त्यातच काल राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे वर्षा निवासस्थानी भेट घेऊन पाटकुल येथे फुटलेल्या कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती व तसेच नुकसान झालेल्या पिकांचे फोटोही दाखवण्यात आले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे तात्काळ सादर करण्याचेही आदेश दिले व शेतकऱ्यांना लवकरात लवकर याची भरपाई देण्याचेही आश्वासन देण्यात आले. यावेळी चरणराज चौरे यांनी असे सांगितले की आम्हाला शिकवणप्रमाणे 80% समाजकारण व 20% राजकारण या पद्धतीने सोलापूर जिल्ह्यात संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचेही आवर्जून सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी देखील कुठल्याही संकटाची चिंता न करता राज्याचे सरकार आपल्याच पाठीशी असल्याचेही यावेळी बोलले.